भारतातील संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथून जवळच सागमाळ शिवारात आणि डोंगराच्या कुशीत वसलेल्या आणि माहूरच्या रेणुका देवीचे उपपीठ असलेल्या श्री जगदंबा इंद्रगडी देवीच्या नवरात्र उत्सवाच्या 6व्या माळेला मंगळवार रोजी भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गडावर मोठी गर्दी केली होती. यावेळी शेकडो भाविकांनी देवीचे शांततेत दर्शन घेऊन देवीच्या चरणी नतमस्तक झाले. संस्थानचे परमपूजनीय ब्रह्मलीन जबलपूरकर स्वामी यांच्या आशीर्वादाने आणि संस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या 6 दिवसांपासून मोठ्या हर्षोल्लासात या ठिकाणी नवरात्रोत्सव सुरू असून ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात रोज देवीची पूजा, प्रात आरती, सप्तशतीचे पाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून नवरात्रोत्सव काळात 6व्या माळेला महत्व असल्याने मंगळवार हा दिवस देवीचा वार असल्यामुळे या शुभ पर्वावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी गडावर गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत सर्वत्र पाऊस पाणी चांगले राहू दे असे साकडे देवीला घातले. ही देवी भाविकांच्या नवसाला पावणारी देवी असून जागृत देवस्थान आहे. वर्षभर खानदेश आणि मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि नवरात्रात आवर्जून हजेरी लावतात. नवरात्रोत्सव काळात या परिसराला सध्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून 10 दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सवाची सांगता अष्टमीच्या होम हवनाने तसेच सीमोल्लंघनाने करण्यात येणार असून नवरात्रोत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी गडावर येणाऱ्या भाविकांना सुख सुविधा पुरवण्यासाठी संस्थानचे रघुनाथ मोरे, पांडुरंग सोनवणे, समाधान सोनवणे, सुरेश गुळवे, रामराव सुलताने आदींसह संस्थान समिती परिश्रम घेत आहेत. प्रतिनिधी राम जोशी, NTV News मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.